लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। नाशिकमधील मराठा समाजातील प्रमुख चेहरा, मराठा समाजाच्या प्रत्येक मागण्यांसाठी कायमच अग्रही असणारे, मराठा आरक्षण लढ्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवणारे नाशिकमधील विलास पांगारकर यांनी लोकसभेची उमेदवारी करून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी बहुजन समाजाच्या वतीनं केली जाते। सिन्नर येथे नुकतीच एक बैठक संपन्न झाली। या बैठकीत विलास पांगारकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी आणि जनसामान्यांचे जनसामान्यांसाठी नेतृत्व करावे अशी मागणी करण्यात आली आहे। बहुजन समाजानं बैठक बोलवावी आणि मराठा समाजातील सामान्य नागरिकाला उमेदवारी लढवण्याची आणि त्याला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करावी हे अतिशय अनपेक्षित असल्याची भावना यावेळी विलास पांगारकर यांनी व्यक्त केली। बहुजनांनी बैठक बोलवणं आणि मराठा समाजाच्या सामान्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आग्रह धरणं हा महाराष्ट्रातला आठवणीतला आणि पहिला दिवस असं असं मला वाटत। आम्ही 8 दिवसापासून मोबाईलवर बघतोय, कितीतरी समाजाच्या लोकांनी कितीतरी शिष्टमंडळांनी आम्हाला उमेदवारी करावी, पार बिहार वरून मोबाईलवर पत्र टाकले का छावा संघटनेच्या मराठा समाजाच्या नेतृत्व करणारे विलास पांगारकर यांनी उमेदवारी करावी, मनोज भाऊ जाणगे पाटील यांनी सुद्धा आपण लढलं पाहिजे, आपण सत्तेत गेलं पाहिजे, आता आपण कव्हर मागायचं, आपण देणार व्हायचं, आता आपण जो देणार झालो तर आपणच येऊ, कारण आता कोणाकडे मागून भेटतच नाही, आपले सगळ्यांचे पाय थकले, बोलून तोंड सुद्धा थकलं आणि मागून हात सुद्धा दुखायला लागले, त्याच्यामुळं ही भूमिका सर्वसामान्य लोकांची महाराष्ट्रातून आमच्यापर्यंत आली म्हणून बोला या आम्ही सांगितलं घोषणा झाली। दरम्यान सिन्नर येथे पार पडलेल्या बैठकीत आदिवासी आघाडी, मुस्लिम आघाडी, रिपब्लिक टायगर सेना, भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ, बोधी आदर्श फाउंडेशन, विश्व इंडियन पार्टी आदींनी विलास पांगारकर यांना सक्रिय पाठिंबा जाहीर केलेला आहे। यावेळी शत्रुघ्न झोंबाड, रशीद सय्यद, अण्णासाहेब खाडे, संपत पगार, मयूर पांगारकर, जगदीश पांगारकर, भाऊसाहेब बेरगी, काका पांगारकर, मिलिंद सोनवणे, अण्णासाहेब वाघ, रामा पांगारकर, मच्छिंद्र खेताडे, नंदू नवले, रंगनाथ खेताडे, नवनाथ खाडे, अकिल सय्यद, जावेद शेख, समीर शेख, खालील शेख, मोमिन शेख, संतोष कडलक, सोहम मनोहर, इरफान सय्यद, राई सय्यद, आकाश शिंदे, चंद्रभान दळवी आदींसह महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। संजय परमार, नाशिक न्यूज, सिन्नर।